लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले, पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे. कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. भाजप पक्ष हा शेतकऱ्यांची अवहेलना करत आहे. डॉक्टर विश्वजीत कदम. केंद्रातील भाजप सरकार ही शेतकऱ्याची अवहेलना करत आहे. सरकारने काढलेला कृषी कायदा शेतकरी विरोधात असून मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार शेतकऱ्यावर गोळीबार करतात, शेतकऱ्याची आत्महत्याची चेष्टा केली जाते. त्याच भाजपाचे रावसाहेब दानवे जर काँग्रेसला शेतकरी व व्यापारी विरोधी सांगत असतील व काँग्रेसला शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही, तर हे एक हास्यास्पद वाक्य दानवेंनी केलं आहे. त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं व आपण शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे हे सांगावं, असं राज्याचे कृषी सहकार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांनी रावसाहेब दानवेच्या वाक्यांना प्रत्युत्तर केले आहे. डॉक्टर विश्वजीत कदम आज नंदुरबार दौऱ्यावर आले असताना त्यांनी सांगितले की हाथरस येथील घटना ही एक लज्जास्पद घटना असून भारताला लाज आणणारी आहे. योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात एका तरुणीची हत्या होते आणि भाजप सरकार आरोपीचे पाठराखण करत आहेत. आपल्या देशात महिलांचे रक्षण केले जाते, मानसन्मान दिला जातो, परंतु भाजप सरकारमध्ये हा मानसन्मान दिसून येत नाही, असे प्रतिपादन डॉक्टर विश्वजीत कदम यांनी केले. आज केंद्रातलं जे शेतकऱ्यांच्या विरोधातलं जे विधायक या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे, या ठिकाणी शेतकऱ्यांवर मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये गोळीबार केला जातो, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कुचेष्टा केली जाते, त्याच भाजप पक्षाचे नेते रावसाहेब दानवे जर असे स्टेटमेंट करत असतील की काँग्रेसला काही घेणं देणं नाही, तर ही म्हणजे कुठेतरी एक म्हणजे हास्यास्पद हे त्यांचं दानवेंचं स्टेटमेंट आहे. त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं की भाजप पक्षाने आणि त्यांनी स्वतः शेतकऱ्यांसाठी काय करावं आणि मग त्यांनी काँग्रेसवर बोला. सर, हाथरस प्रकरण काय बोलणार? हाथरस प्रकरणामध्ये आज युपी सरकार, जे योगी आदित्यनाथांचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, आज तिथे एका आमच्या तरुण भगिनीचा वर तिच्यावर अत्याचार होतो, तिची या ठिकाणी हत्या होती. आज या ठिकाणी किती लज्जास्पद गोष्ट आहे, म्हणजे आपल्या भारत देशाला, आपल्या संस्कृतीला लाज करणारी ही गोष्ट आहे. आणि त्या आरोपींचं पाठराखण करतं हे भाजप सरकार, योगी आदित्यनाथ सरकार. आपल्या देशामध्ये महिलांचं स्त्रियांचं या ठिकाणी रक्षण केलं जातं, मानसन्मान केला जातो, पण भाजपमध्ये की महिलांचं रक्षण आणि करणं आणि मानसन्मान करणं ही संस्कृती नाही, हे या हाथरसच्या प्रकरणातून दिसून येतं. सांगलीत आरक्षणाच्या मागणीसाठी होलार समाजाचे मोफत बूट पॉलिश असं अनोखं आंदोलन. होलार समाज रस्त्यावर उतरला आहे. होलार समाजाला आरक्षण आणि मागासवर्गीय अनेक प्रश्न तसेच उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील पीडित कुटुंबाला न्याय अशा अनेक मागण्यांसाठी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डब बजाव तर मोफत बूट पॉलिश असे अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांचे बूट पॉलिश केले जात होते. होलार समाज मागासलेला आहे, या समाजाला कोणत्याच पद्धतीचा लाभ अथवा आरक्षण नाही, अशा वंचित समजल्या जाणाऱ्या घटकाला आरक्षण मिळावे, तसेच सरकारने जर यावर अंमलबजावणी केली नाही तर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयावर दिवाळी दिवशी बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. असे आंदोलन करते राजाराम एवळे बोलत होते. मिरजेत साप आणि मुंगूस प्राण्यांची अद्भुत दुर्मिळ झुंज कॅमेऱ्यात कैद. साप आणि मुंगूस या दोन प्राण्यात वैर असल्याच्या गोष्टी अनेक वर्षांपासून ऐकावयास मिळत आहेत. साप हा मुंगूस पासून कायम आपला जीव वाचवण्यासाठी दूर राहत असतो, त्यामुळे साप आणि मुंगूसाची झुंज होत नाही. मात्र मिरजेतील वखार भाग मुंगी पीर दर्ग्याजवळ राहणाऱ्या विलास चोकाके यांच्या प्लॉटमध्ये धामण जातीचा साप आणि मुंगूस या दोन प्राण्यांची दुर्मिळ झुंज स्थानिक नागरिकांना पाहावयास मिळाली. यावेळी नागरिकांनी या धामण जातीच्या सापाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुंगसाने त्या सापाला ओढत मोकळ्या प्लॉटमध्ये ओढत नेल्यामुळे येथील नागरिकांना या सापाला वाचवता आले नाही, मात्र अनेकांनी नागरिकांनी ही झुंज आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. आदिवासी बारेला कुटुंबातील पहिली पिढी शिक्षण प्रवाहात.
देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मान्यता मिळाली असली तरी आजही असंख्य आदिवासी कुटुंबात शिक्षण पोहोचले नसल्याचे निदर्शनात येत आहे. आदिवासी बारेला कुटुंबात पहिली पिढी तेल्हारा तालुका बालरक्षक तुलसीदास खिरोडकर यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खंडाळा येथे शिक्षण प्रवाहात आली असून कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्या तरी या मुलांवर शिवार ठिकाणी जाऊन त्यांच्या शैक्षणिक कार्यकिर्दीला साक्षर बनवण्याच्या कार्याला टप्प्याटप्प्याने वळणदार करू असा निर्धार येथील शिक्षकांनी केला आहे. हाथरस प्रकरणी सांगलीत सामाजिक संघटना आक्रमक मारिप आणि मुस्लिम संघटनेच्या वतीने करण्यात आली निदर्शन. हाथरस येथील बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळलेली आहे. उत्तर प्रदेश सरकार आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सर्वत्र आंदोलन केले जात असताना सांगलीतही या घटनेचा निषेध केला जात आहे. भारिप बहुजन महासंघ व मुस्लिम संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कृत्य करणाऱ्या आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा देण्यात यावी. या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे यांसह अनेक मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. भारिप व मुस्लिम संघटनेच्या वतीने यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायणी रोड विटा जिल्हा सांगली.